नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेत चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये उसाची लागवड लाग करत आहोत रोप लागवड करण्याचं आपलं नियोजन आहे आपण चार फुटी सरी सोडलेली आहे कारण पाच फुटी सरी पण जण सोडतात पण आपलं क्षेत्र कमी असल्यामुळे आपण चार फुटी सरीमध्ये नियोजन करत आहोत एकरी सात हजार रोप बसल या हिशोबा आपलं नियोजन आहे प्रत्येक दोन रोपातील अंतर दीड फूट या हिशोबाने आपलं राहणार आहे तर आपण रोप लागवड करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्याला रोप लावायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ही श्रंखला आपली शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्या ऊस थोडीला जातोय तोपर्यंत आपण दर एक महिन्याने व्हिडिओ आपण तयार करणार जेणेकरून आपण आपल्या प्लॉटमध्ये उसाची वाढ कशी झालेली आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये तण नियंत्रण आलं खत व्यवस्थापन आलं आणि जे काही पवार वगैरे करायचे आहेत संदर्भात सविस्तर माहिती आपण आपल्या सिरीज मध्ये घेणार आहोत आणि महत्वाचं रोप लागवडीची पद्धत कारण तुम्ही जे प्रत्यक्षात किरी लागवड करताय उभी कांडी असते किंवा दोन डोळ्याची कांडी असते तीन डोळ्याची कांडी असते आता एक डोळ्याचीच आपला एक सिंगल डोळा असल्यामुळे एक डोळाच कांडी आपण धरूया तर आपण लागवड करताना डोळा कसा लागतो हे संद व्यवस्थित लक्ष करून पाहत नाहीत तर आपण टेक्निकली नियोजन धरूनच डोळा पद्धत डोळा लागवडीचं नियोजन आपण करत आहोत जेणेकरून आपल्याला फुटवा व्यवस्थित मिळावा आणि माती लावते वेळेस आपल्या उसाची मोडा तोड व्हायला नको कारण आपलं चार फुटाची सरी असल्यामुळे उसाची दाटी थोडीशी होणार आहे ज्यावेळेस उस आपण ट्रॅक्टर वगैरे छोट्या भर लावू त्यावेळेस आपलं मोडामोडी होण्याची आपल्याला भीती राहणार आहे त्यामुळे काळजी त्यामुळे डोळा लावताना आपण आडवा डोळा लावणार आहोत जेणेकरून उभा फोटो होणार आहे तो कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत आणि लागवडीपूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करायची रोप आपल्याला पाण्यामध्ये औषधाच्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे ते औषधं कोणती वापरायची आहेत आणि औषधामध्ये रोपं बुडवण्यामागचा काय उद्देश आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपली पुढे राहणार आहे तर लागवडीसाठी रोप निवडताना आपल्याला पंचवीस दिवस रोपाचं वय असायला विषय आपण असायला पाहिजे तुम्ही बघू शकता थोडस रोपाचं वय नॉर्मल पुढे गेलं आहे आपल्याला पंचवीस दिवशी लागवड करायची होती आणि ट्रे बघू शकता तुम्ही सत्तरचा कप आहे मोठा त्याला कोकोपीट पण व्यवस्थितरित्या बसलेला आहे आणि ऊसाची वाढ अशी सशक्त झालेली आहे तुम्ही बघू शकता काही काही प्रमाणात रोपालाच फुटवा दिसायला आपल्याला चालू झालेला आहे तर आपल्याला लागवड करताना काय करायचंय आपण या पद्धतीने लागवड करणार आहोत ही तुम्ही बघू शकता सरी या पद्धतीने आपली लागवड राहणार आहे जेणेकरून फुटवा निघताना आपला या पद्धतीने निघणार आहे आता आपण लागवड कशी करायची या संदर्भात सविस्तर तर माहिती पुढे घेणारच आहोत पण रोप निरोगी वसू शकत असण्यामागचं कारण जे आहे ना मित्रांनो कारण योग्य वयात जर रोपाची लागवड झालेली असेल ना तर त्या रोपामध्ये पुरेपूर -पुरे ताकद राहते आणि लवकर फुटवा रोप करू लागतं हे जर रोपाचं वय पस्तीस चाळीस दिवसाच्या पुढे गेलं तुम्ही पाठीमागाचा व्हिडिओ आपला पाहिला होता की त्यामध्ये पस्तीस चाळीस दिवसाचं रोप झालेलं होतं अशा वेळेस रोपाची अतिरिक्त वाढ ट्रेमध्येच होते व पुढील जे फुटवा वगैरे नियोजन व्हायचे त्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक नियोजन धरायचं आहे आता आपण सी ट्रीटमेंट कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती पुढे घेणार आहोत तर रोप लागोडीपूर्वी आपल्याला रोपांना बीज प्रक्रिया करून घेणं आवश्यक आहे त्यासाठी आपण पन्नास लिटर पाण्यामध्ये तीस टक्के थायमेथॉक्झाम जे की निलायन नावाने आपण घेतलेलं आहे यामध्ये तीस टक्के थायमेथॉक्झाम एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये असतो जे की जमिनीतील किडीचं नियंत्रण मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं त्यामध्येच आपण था कार्बॉक्झिल थायरम जे की प्रारंभ एक्स्ट्रा नावाने औषध मिळतं ज्याचा कलर गुलाबी असतो हे आपण घेतलेलं आहे हे घेण्यामागचं आपलं कारण असं आहे मित्रांनो की जमिनीमध्ये जे काय बुरशीजन्य आजार आहेत जे की मर इतर पिकांचे का जे काही अवशेष पडल्यामुळे जमिनीत बुरशी तयार होते किंवा इतर काही जे आजार जे की विविध प्रकारचे बुरशीजन्य आजार असू हो शकतात याचं नियंत्रण मिळवण्यासाठी आपण प्रारंभ एक्स्ट्रा ज्यात घटक कार्बॉक्झिल थायरम आहे हे आपण घेत आहोत याचं प्रमाण एक लिटर पाण्याला दोन मिनी पन्नास लिटर पाण्यासाठी शंभर ग्राम याप्रमाणे आपण घेतलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित मिश्रण तयार करून यामध्ये ट्रे बुडवण्याचं नियोजन धरायचं आहे हे जे औषधं आहेत मित्रांनो थायमेथोक्झाम आणि कार्बोक्झिल थायरम हे तुम्ही कोणत्याही कंपनीचे वापरू शकता प्रारंभ एक्स्ट्रामध्ये कार्बोक्झिल थायरम मिळतं आणि निलायनमध्ये थायमोथोक्झाम तीस टक्के एफ एस असा टेक्निकल घटक असतो खूप साऱ्या कंपन्याची औषधे येतात औषधाचे दरावण तयार करून झाले की आपल्याला त्यामध्ये ट्रे अलगट ठेवायचं आहे ज्यामुळे कोकोपीट व ऊसाचा कट केलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये औषध पूर्णतः खेचून घेतला जाईल आणि आपल्याला ट्रे बाजूला ठेवायचं आहे असे करण्यामागचं कारण आपलं असं आहे मित्रांनो कोकोपीटमध्ये औषधाचं अर्घ पूर्ण जावा जमिनीतील किडी व बुरशीजन्य आजार यापासून आपल्या रोपाचं संरक्षण व्हावं कारण शेतामध्ये ड्रिंचिंग तर आपण करणारच आहोत पण ड्रिंचिंग करण्यामध्ये थोडासा वेळ गेला म्हणजे अतिरिक्त वेळ आपल्याला लागला दोन तीन दिवस आपण ड्रिंचिंग करू शकलो नाही तर अशा वेळेस आपल्या रोपांना किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते त्यामुळे आपण या पद्धतीनं नियोजन करून ट्रे बुडून बीज प्रक्रिया आपल्या पिकाला करून घेत आहोत लागवड करताना आपल्याला असं सरीत पाणी सोडून द्यायचंय आणि दुसरी सरी पुढली की त्याच्या आदवरच्या सरीमध्ये आपल्याला या पद्धतीने लागवड करायची तुम्ही बघू शकता कट केलेली बाजू या पद्धतीने आपल्याला असं सेंटर धरायचं आहे आणि सरळ जमिनीमध्ये दाबून घालायचं आहे ह्यानं काय होतं आपलं कट केलेली बाजू ह्या बाजूने ह्या बाजूने फुटवा करताना असा करणार आहे आपला संदर्भात आपण पुढल्या महिन्यात पण सविस्तर तुम्हाला माहिती देऊ की फुटवा कसा प्रकारे झालेला आहे कारण कट केलेली बाजू ह्या बाजूने जर असेल ना तर फुटवा या दिशेनं करतं असा आपण मागच्या वर्षी अनुभव घेतलेला आहे त्यानुसार आपलं या वर्षीचं लागवडीचं नियोजन आहे तर प्रत्येक रोप लागवड करताना आपल्याला दीडपुटावा मार्किंग करून लागवड करून घ्यायची आहे जेणेकरून एका सरळ रेषेमध्ये आपले रोपं दिसतील रोपाची संख्या पण व्यवस्थित बसेल आणि तुटळीचा कुठल्याही गोष्टीचा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तर रोप लागवड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे तणनाशक आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे या संदर्भात सुविस्तर व्हिडिओ आपला पुढे एक राहणार आहे तो तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला लागवड करायची जेणेकरून आपल्याला फुटवा सरळ रेषेत काढायचा आहे जे आपण ज्यावेळेस माती वगैरे लावू आपला फुटवा मोडायला नको आणि फुटव्याची संख्या पण आपली मेंटेन राहू कारण आडव्या खांडीमध्ये फुटवा लिमिटेड राहतो आणि उभी जी अपने अपने कांडी टाकतो त्यात अनावश्यक फुटवा जास्त टाकतो आणि जास्तीचा अतिरिक्त फुटवा झाल्यास आपल्याला ऊस पोचणं सुद्धा मुश्किल जातं त्यामुळे आपल्याला आडव्या खांडीचं नियोजन करून लागवड करायची आहे तर आजचा व्हिडिओ आवडलाच ना की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला डॉक्टर नाव लोग येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता माझी माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद